जेव्हा बघितलं तेव्हापासून काय काय मतच नाही, दिवसभर असं वेलकम बॅक टू माय चॅनल, गुड मॉर्निंग. आत्ता तुम्हाला दिसत असेल की मी बाहेर आहे बघा, एवढ्या लवकर सकाळी सकाळी, कारण आज आमचं झालं खूप मोठं नुकसान. बॅड न्यूज आहे आमच्यासाठी. तर काय बॅड न्यूज आहे मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला मी दाखवते तुम्हाला. लवकर आवरलं आवरलं लवकर उठवलं तुम्हीच लवकर. आज मग बॅड न्यूज आहे. कसली बॅड न्यूज? काय हो, काय झालं? चल दाखव. अगो बाई, अहो किती मोठा फाटा पडलाय आणि असं कस काय? देवा हा देवा, चांगले होते अहो, मोठे मोठे आंबे होते याला. थोडे दिवस आलते का? पण जोरात हवा पण नव्हती. किड लागली तो. हा होय, कीड लागल्यामुळे निघून पडलं. झाडच पूर्ण एका बाजूने झाले क्या? ले आंबाई पण ह्याचा म्हणते मला झोका बांधून दे झाड. काय म्हणतात बघा, सकाळी सकाळी मग काय टेन्शन आलं सकाळ काय झालं म्हणलं. नाही पण अहो खरंच कि काय करमेन झालं की सकाळी सकाळी बघा. कीड लागली वरती त्याच्यामुळे वरनच किती मोठा ठापा तुटून पडलाय. खावा खावा आंबा. हा खावा खा खा. होय होय, एकदाच पोट भरते बघ. हा काय आता गोळा करून घेतो. आता तुमची मेंबर कधी यायची? आता येते वाटलं. मी म्हणलं सकाळी सकाळी म्हणलं परत आमचं आतमध्ये किचन मध्ये चालू आहे तर तुमचं इथलं तुम्ही आवरून घेचाल. म्हणलं यावं पटकन आपलं तुम्हाला दाखवावं तोवर. उठल्या उठल्या झोपेत न म्हणतात आज लई मोठी बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज बघा ना, किती मोठं आंबे ते आणि असंच किती मोठा ठापा तुटून पडलाय. हा एवढ्या तुटलेल्या फांदेला किती असेल आंबा? फाटेला 250-300 किलो असेल. हो एवढा असेल? लय होता आंबा आंबा. हा तसं पण आहे, इकडून परवाच येऊन मी बघून गेलती इकडं, हात लावून चापचून चापचून पिकला विकला कुठं म्हणून. सकाळ सकाळी नुकसान, सकाळी सकाळी नुकसान झाले बघा. सकाळी म्हणजे आता किती वाजले? 6:15-6:30 झाले होते ना. पाठवू मार्केटला काय. हा मग काय बघा किती मोठी साईज आहे. अर्धा किलो असल्याच 600 ग्राम 700 ग्राम. एवढा मोठा आंब्याच फांदी तुटून पडली वा. आंबे काय थोडे असणार आहेत का त्याचे? आंबे मग काय तर दाखवते तुम्हाला मी एक मिनिट. हा खाली आतमध्ये पण आता लय आंबेच आहेत सगळे. झाडाचा सुद्धा शो गेला पूर्ण इकडून. किती कीड लागलेली? कीड लागल्यामुळेच तुटलाय तरी म्हटलं, हवा वगैरे काहीच नव्हती नाही का. आंब्याचं वजन पण झालं असेल झाडाला फांदीला. ह्या फांदीला जास्त आंबे होते. शेंगाच झाड तर लखडून गेले बा. देशी शेंगा आहे का?
आंब्याची फांदी तुटून पडल्यापासून म्हणजे ते जेव्हा बघितलं तेव्हापासून काय करमतच नाही. दिवसभर असंच वाटलं की एवढे मोठे आंबे आता खराब होणार नाही का, आणि काय करमच ना झालं होतं. तर काय आता ठीक आहे, आता जे झालं ते झालं. हे बघा, हे जे दिसतंय ह्या पालामध्ये सगळे आंबे पिको घातलेत, जेवढे निघाले तेवढे. मला अगोदर नाही दाखवता आलं तुम्हाला, नाही म्हटलं आता आता हे पूर्ण पॅक केलेले त्याच्यामुळे ओपन करून नाही दाखवू शकणार मी तुम्हाला. बघा कसं पूर्ण पॅक केलेलं आहे, चिकटपट्टीने पॅक करून घेतलं आहे सगळं. बाकी सकाळी मला तुम्हाला डिटेलमध्ये काय व्हिडिओ परत दाखवता नाही आला सगळं, ते जेव्हा काढायचं चालू होतं आंबे वगैरे ते, तर मी म्हटलं आता तुम्हाला अगदी थोडंसं दाखवावं कसं पिकं घातलेत किंवा काय केलं ते. खूप जास्त आंबे होते त्या फांदीला, तुम्ही बघितलंच. आणि नाही का, अजून पिकायला थोडंसा टाईम होता, 8-15 दिवस, आणि अगोदरच असं एकदम अचानक तुटून पडले, हवा नाही काय नाही, आणि असे खूप जास्त निघाले. साधारण 200-300 किलो आंबे होते आपले ते, तर ते आता घातलेत पिकायला. बघूया आता कसे पिकतात किंवा काय होतं आहे तेही मी तुम्ही सांगा. तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला ते, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.